हॅलो फ्रेंड प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तिळाच्या चिक्कीसाठी किंवा तिळपापडीसाठी जो गुळाचा पाक असतो तर तो परफेक्ट कसा तयार करायचा ते बघणार आहोत चला तर मग बघूया सर्वात आधी एका पॅनमध्ये आपल्याला हाफ टीस्पून तूप ॲड करायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा दोनशे ग्राम गूळ आहे तर एक वाटी गुळ असेल तर एक वाटीच आपल्याला तीळ वापरायचे आहे चिक्कीसाठी आता हा गुळ आपल्याला छान लो फ्लेमवर एकसारखा असा हलवून घ्यायचा आहे तर एकसारखा यामध्ये चम्मच असा हलवत राहायचा आहे आणि ह्या गुळाचा लगेच असा पाक व्हायला सुरुवात होते तर छान याचा पाक करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे हळूहळू या गुळाचा छान पाक तयार होत आहे तर आपल्याला पूर्ण गुळाचा पाक तयार करायसाठी सात मिनटं लागणार आहे तर जसजसा हा गुळ वितळेल याचा छान पाक होईल आणि यावर बबल्स यायला सुरुवात होईल तर हे बघा इथे पाच मिनटानंतर या गुळावर छान असे बबल्स येत आहे आता सात मिनटानंतर आपला इथे पाक तयार आहे मी गॅस इथे बंद केलेला आहे आता एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण हा पाक चेक करून घेऊया तर हे बघा इथे ह्या गुळाचा असा गोळा तयार होत आहे आणि हे बघा इथे असा आवाज येतो परत मी तुम्हाला हे पण चेक करून दाखवते तर हे बघा असा गोळा तयार होतो इथे तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता तर हे बघा असा आता हे पाकाचे गोळे आपण तोड़ून बघूया तर हे बघा मस्त असा पाक इथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की तिळाच्या चिक्कीसाठी किंवा शेंगदाळ्याच्या चिक्कीसाठी अशा प्रकारे पाक तयार करा आणि चिक्की तयार करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय